नमस्कार मित्रांनो, मी चेतन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या या सफर कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी आहे सर्जोकोट या गावी। सर्जोकोट हे मालवणपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि आज आपण भेट देणार आहोत हे कवडा रॉकला। कवडा रॉक हा सर्जोकोटपासून 4 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये आहे। तुम्ही जर पाहत असाल तर ह्या पारंपरिक मच्छीमारांच्या सुरमईच्या बोटी आहेत आणि तुम्हाला दिसतं काय माहीत नाही, पण तो तिकडे बाहेर जो कवडा रॉक आहे तिथे आज आपण सर्व पारंपरिक मच्छीमार भेट देण्यासाठी जाणार आहोत। त्या कवडा रॉकचं या मच्छीमारांसाठी खूप अनन्य साधारण महत्त्व आहे ते जाणून घेऊया इथल्या पारंपरिक मच्छीमारांकडून। चला तर मग भेट देऊया कवडा रॉकला। मित्रांनो, मी आता आहे सर्जोकोट पिरावाडीमध्ये। तुम्ही जर मागे बघत असाल तर ही आहे गड नदी जी कणकवलीवरून येते आणि हे आहे तळाशिलचं बीच ते तळाशिलचा पेनिन्सुला आणि त्यानंतर इकडे जो आहे तो सर्जोकोटचा संगम आहे जिथे गड नदी समुद्राला मिळते। मग आज जो आम्ही जाणार आहोत कवडा रॉकला, हा कवडा रॉक जवळपास इथून किनाऱ्यापासून 4 किलोमीटर आतमध्ये पाण्यामध्ये आहे, तर त्यासाठी आपण राजलक्ष्मी या सुरमई फिशिंगच्या बोटीने आपण कवडा रॉकला जाणार आहोत। तर त्याबद्दल आपल्याला जाण्यासाठी मार्गदर्शन करतील राजलक्ष्मी पाथीचे मालक श्री संजय जामसंडेकर, तर त्यांच्याकडनं माहिती मिळवून घेऊया। नमस्कार, मी संजय जामसंडेकर। आम्ही आता कवडा रॉकमध्ये तिकडे जाणार आहे बाहेर, छोटी होडी घेऊन तिकडे मोठ्या बोटकडे जाणार आहे राजलक्ष्मी नावाचं। तिकडून आम्ही कवडा रॉकच्या तिकडे जाणार आहे बोटीने आणि तिकडे आम्ही अँकर करणार आहे कवडा रॉकच्या तिकडे। अँकर करून आम्ही छोटी होडी घेऊन तिकडे जाणार आहे कवडा रॉकच्या तिकडे, कारण तिकडे रस्ता अरुंद असल्यामुळे जायला भेटत नाही ना। ठीक आहे, थँक्यू। आपण आलो आहे कवडा रॉकच्या जवळ, इथे आपण ही मोठी बोट नांगरणार आहोत आणि त्याच्यानंतर इथून जाण्यासाठी मार्ग तिथे अरुंद असल्यामुळे छोट्या होडीने आपण तिथे छोट्या होडीमध्ये उतरून सगळे कवडा रॉकला जाणार आहोत। चला तर जाऊया कवडा रॉकला। आलो आहे कवडा रॉकला। हा तुम्ही बघत असाल तर कवडा रॉकचा परिसर हा जवळपास 5 ते 10 एकरमध्ये पसरलेला परिसर आहे पूर्ण, आणि सर्व जे जमीन दिसते आहे ती जमीन पूर्ण कातळ खडकांची आहे। इथे बघत असाल तर इकडे फुल भरतीचं म्हणजे हाय टाईडच्या वेळी सर्व पाणी येऊन इथे सगळी वाळू साचलेली आहे या साईडला।
आसपासच्या या परिसरामध्ये कातळ खडकं असल्यामुळे, मजबूत खडकं असल्यामुळे समुद्राच्या मोठमोठ्या लाटांचा सुद्धा मारा ही खडकं सहन करतात. त्याच्यामुळे ताळाशील आणि सर्जोकोट या किनाऱ्यांचं या मोठ्या लाटांपासून या कवडा रॉक संरक्षण करतो. त्यामुळे या कवडा रॉकचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे. आलेलो आहोत संजय जामचंदेकर यांच्या बोटीने आज इथे कवडा रॉकला आलेलो आहोत. कवडा रॉक अतिशय सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारा स्पॉट आहे. येथे आल्यानंतर आता आम्ही कालवं पोचली, त्यानंतर नेरावळेसुद्धा जे समुद्रजीव म्हणतात तेसुद्धा आम्ही आता इथे काढलेले आहोत. आमच्यासोबत आता आम्ही सफर करायला आता आम्ही 8 जण आलेलो आहोत. त्यानंतर इकडचा जो समुद्र आहे तो तुम्ही अतिशय डोळ्याने सूक्ष्म पद्धतीने निळासा समुद्र इथून पाहू शकतात. एका वेळी सूर्योदय आणि सूर्यास्तसुद्धा या कवडा रॉकवरून पाहू शकता असं हे ठिकाण आहे. सुंदर वारा, त्यानंतर समुद्राच्या लाटा आणि कवडा रॉक असा पॉईंट आहे की आमच्या जे समुद्र किनाऱ्याचं जे संरक्षण आहे हे कवडा रॉकमुळे होतं. इथे ज्या पावसाळ्याच्या वेळी मोठ्या लाटा येतात त्याच्यापासून संरक्षण करण्याचं काम हे इथे कवडा रॉकमुळे होतं. असा सुंदर स्पॉट आहे एकदम. कवड्याच्या त्या साईडला स्कूबा ड्रायव्हिंग वगैरे सर्जेकोटचे होतात, त्यामुळे तेही तुम्ही करून पहा. सुंदर असा स्पॉट आहे हा. कवडा रॉकच्या या आयलँडवर खडकांमध्ये अनेक समुद्रजीवांचे वास्तव्य असते. त्या समुद्रजीवांपैकी काही जीव हे येथील मच्छीमार आपल्या जेवणांमध्ये आहारासाठी वापर करतात. त्या काही प्रमुख जीवांपैकी हा मेरावळा हा काटेदार कवच असलेला समुद्री जीव. याचे काटेरी कवच कोयत्याने फोडून यातील मांस हे चांगल्या प्रकारे शिजवून आहारात वापरले जाते. तसेच या खडकांवर असलेली कालवे ही कोयत्यांच्या सहाय्याने काढली जातात. काहीतरी काढ मास्क खालचून मारत
आपला इथे कालव वगैरे पोचलेले आहेत. आता आम्ही घरी जाणार आहोत. ह्या दिवसात जो सीजन असतो कालव्याचा तो एक नंबर असतो. हे आता आम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 लोकांचा ग्रुप इथे आलेलो आहोत सफरीसाठी. आणि कालव सुद्धा पोचलेली आहेत भरपूर प्रमाणात. आता आम्ही घरी जात आहोत. भरती आलेली आहे पाण्याला, त्यामुळे आता आम्ही घरी जात आहोत. मित्रांनो, तुम्हाला कवडा रॉक आयलंडला जर भेट द्यायची असेल तर सर्जकोट जेटीवरून प्रायव्हेट बोटी तुम्हाला भाडे तत्वावर उपलब्ध असतात. येथील अनुभवी बोट चालक तुम्हाला नक्की एक चांगली सफरीचा आनंद मिळवून देतील. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर सफर कोकणची या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलशी कनेक्टेड रहा. सो थँक्यू.